नाशिक शहरामध्ये मागील 1 ते 1.5 महिन्यामध्ये मोठ्या स्वरूपात अंमली पदार्थाच्या वरती माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली छापे टाकण्यात आलेले होते. यामध्ये गांजाची जी काल कारवाई झालेली आहे त्यामध्ये एकूण जी महिला आरोपी होती लक्ष्मीबाई ताठे आणि तिच्यासोबतचे तिचे नातेवाईक यांना काल नवीन 2 आरोपी त्यामध्ये अटक केले आहेत. त्यामध्ये काल 690 किलो गांजा सुमारे 38 लाख असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. एकूण आत्तापर्यंत गांजाच्या केसमध्ये एकूण 9 आरोपी आणि 1750 किलो गांजा पकडलेला आहे. त्यामध्ये काही वाहने पण आहेत, आयशर टेम्पो, टाटा टेम्पो, आयशर ट्रक, नंतर त्याबरोबर इतरही काही वाहने वगैरे असे पकडलेले आहेत. ते 1,11,76,000 काहीतरी माल आत्तापर्यंत पकडण्यात आलेला आहे. दोन्ही कारवाई मिळून कितीचा माल आणि त्याचबरोबर MD जो आमच्याकडे मागच्या महिन्याच्या म्हणजे मे महिन्यामध्ये कारवाई झाली होती त्यामध्ये एकूण MD 3,20,00,000 माल पकडलेला आहे आणि आत्ताचा 1,76,000 म्हणजे साधारणतः आम्ही 5 कोटीपर्यंतचा अंमली पदार्थाचा माल 4.5-5 कोटीपर्यंतचा माल पकडण्यात आला आहे.